ईडीच्या कारवाई संदर्भात म्हणजे आता अनिल परब आहे, अनिल आणि असं आहे की ही यंत्रणा अत्तासरी या देशात अशी कधी वापरली नव्हती. हल्लीच्या सरकारने या यंत्रणेचा वापर विरोधकांना नवाच्यासाठी घेण्याची भूमिका स्वीकारलेली दिसते आणि त्यामुळं हे फक्त महाराष्ट्रातच नाही, हे मला पंजाबमध्ये असं होते, अन्य राजस्थानमध्ये होते, मध्य प्रदेशमध्ये होते, दक्षिणेच्या काही राज्यांच्या होते. आपल्या जवळच्या महाराष्ट्रात माहीत असलेल्या लोकांच्या बद्दलची वृत्त येतात, त्यामुळे आपण त्याची चर्चा करतो. पण हा गैरवापर महाराष्ट्रापुरता सीमित नाही, अन्य राज्यात सुद्धा आहे. तर दुसरा विषय तो राजू शेट्टींच्या नावाविषयी, जी नावं 12 राज्यपालांना देण्यात आली त्यात राजू शेट्टींचं नाव वगळण्यात आलं आहे, काय नेमकं जाहीरपणे नाराजी व्यक्त करतो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली, त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, राज्यपाल नवेशन असा प्रस्ताव आम्ही दिलेला. त्याच्या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांच्याकडून आलेला नाही आणि त्यामुळं एकदा हा निर्णय आम्ही घेतल्याच्या नंतर या निर्णयाच्या उद्देशाची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची विधानं कशी केली जातात किंवा आणखीन काय काय. पण आम्ही आमचं काम सामायिकपणानं केलेलं आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल तर ते मला त्याच्या भाषा करायचं नाही. आम्ही लिहिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात इथे मी वाटतो. मंदिर हजारे मंदिर उघडण्यासाठी आग्रही झाले, आंदोलन करतात म्हणतात. सगळं काही भाजपही झालंय, मनसेही आंदोलन करतय. की केंद्र सरकारने राज्य सरकारनं या संदर्भात मार्गदर्शन तत्व दिली आहे, त्याच्यामध्ये आणखीन काही दिवस तुझी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे असा निर्देश केलेला आहे. तो राज्य सरकार विशेषतः मुख्यमंत्री कटाक्षानं मान्य करतायत. आता अन्य घटकांची त्याच्याबद्दलची काही वेगळी मत असतील तर लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. परंतु केंद्र सरकार ज्यावेळेला अशी भूमिका घेतं त्या कमीत कमी त्या केंद्र सरकारच्या विचाराचे जे राज्यात लोक आहेत त्यांनी त्याची तारतम्य ठेवायची आवश्यकता होती. यापेक्षा मला काही अधिक सांगायचं नाही. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.